नमस्कार, वैभवी टेलरिंग क्लासेसमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण पानांच्या शेपमध्ये किनारीची सुंदर डिझाईन बघणार आहोत. हा आपला पाठीमागचा भाग आहे. गळ्याची उंची आहे 10 इंच. 2.5 इंचाची मी गळा रुंदी घेतलेली आहे. आपण याच्यामध्ये गळ्याचा शेप टाकून घेणार आहोत. खूप सोपी आणि सुंदर डिझाईन आहे. तुमच्याकडे जर किनार कमी प्रमाणात शिल्लक असेल तर आपण हे सुंदर पॅटर्न बनवू शकतो. आता आपण गळा कट करून घेणार आहोत. आता आपण गळ्यासाठी लागणार कॅनव्हास कट करून घेणार आहोत. डबल फोल्ड कॅनव्हास घेतलेला आहे मी. बंद घडी माझ्या साईडला आहे. गळ्याचं सेप मी उठवून घेतलेलं आहे. 1.5 इंच बाहेरून आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे. कट करून घेणार आहोत त्याला. आपण आता आपण पॅच काढून घेणार आहोत. तो गळ्याचा सेप मी याच्यावर ठेवलेला आहे. बाहेरून 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे कॅनव्हास. आता मार्करच्या सहाय्याने मी पॅचची मार्किंग करून घेणार आहे. हा मार्कर आपल्याला डिझाईन साठी खूप उपयुक्त पडतो. तुम्ही पण तुमच्यासाठी तुमच्याकडे नसेल तर नक्की घ्या. आपण शेप कट करून घेणार आहोत डिझाईनचा. आता आपण पॅच साठी लागणारा अस्तरचा कपडा कट करून घेणार आहे. इस्त्रीने मी हे चिकटवून घेणार आहे अस्तरवर. कॅनव्हास एकमेकाच्या विरुद्ध पॅच तयार करायचे आहेत आपल्याला. तुम्ही बघून घ्या एकमेकाच्या विरुद्ध आहेत. झालेला अस्तरचा कपडा आपण कट करून घेऊया. खूप सोपी पद्धत आहे ही पॅच बसवायची. आता आपण पाठीमागचा भाग मेन कपड्यावरती शिवून घेणार आहोत. मी फक्त गळ्याचा शेप शिवून घेणार आहे. आता आपण गळ्याच्या आतमध्ये राहिलेला कपडा कट करून घेणार आहोत. सरळ कपड्यावरती मी हा अस्तरचा भाग ठेवलेला आहे. आता आपण गळ्यासाठी कट केलेलं कॅनव्हास त्याच्यावर ठेवणार आहोत. गळ्याच्या मध्यापासून आपल्याला कॅनव्हास लावायला सुरुवात करायची आहे. बरोबर 5 इंचावरती मी शिलाई मारून घेतलेली आहे. जसा गळ्याचा शेप आहे तशी शिलाई आली पाहिजे. आता आपण कोन्यावर कट मारून घेणार आहोत. पलटी करून याच्यावरती दाब शिलाई देणार आहे. हे आपण पलटी करणार होतो म्हणून आपण सरळ कपड्यावरती अस्तर ठेवलं होतं. आपला पलटी करून सरळ कपड्यावरती आलेला आहे. बरोबर गळ्याच्या शेप मध्ये आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे. खूप सोपी पद्धत आहे पॅच बसवायची.
आता आपण राहिलेला साईडून सगळे शिवून घेणार आहोत. मी अस्तरच्या कपड्यापेक्षा मेन ब्लाउज पीसचा कपडा जास्त घेतलेला आहे. आपण शिवून घेऊन झाल्यानंतर कट करून घेणार आहोत. आपण राहिलेला कपडा कट करणार आहोत. आता आपण या गळ्याला पाइपिंग लावून घेणार आहोत. ही पाइपिंग कशी बनवली ह्याच्या आधीच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला दाखवलेला आहे. बरोबर शेप मध्ये आपल्याला पाइपिंग बसवून घ्यायची आहे. जिथे कोन आहे तिथे आपल्याला पाइपिंगचा कोन तयार करून घ्यायचा आहे. माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत नक्की मला कमेंट्स करून कळवा. आता आपण पाइपिंग बसवून झालेली आहे. आता आपण पॅच तयार करायला घेणार आहोत. एकामेकाच्या विरुद्ध मी पॅच ठेवलेले आहेत. सरळ किनारीवरती मी कॅनव्हासचा भाग वरती घेऊन ठेवलेला आहे. आपण आतला शेप शिवून घेणार आहोत. आपण थोडे थोडे कट मारून घेणार आहे आतमध्ये. पलटी करून आता आपण त्याच्यावरती दाब शिलाई देणार आहे. आता आपण किनारीला ब्लाउज पीसच्या कपड्याची पाइपिंग टाकून घेणार आहोत. पाइपिंग मी आधीच तयार करून ठेवली होती. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे किती सुंदर पॅटर्न तयार होत आहे ते तुम्हाला समजेल. आता आपण या पाइपिंग वरती एका दाबाची शिलाई देणार आहोत म्हणजे पाइपिंग बाहेर येत नाही. आता आपले दोन्ही पॅच तयार करून झालेले आहेत. आपण ज्या गळ्यावरती डिझाईन टाकली होती त्याच्यावरून पॅच कट करून घेणार आहोत. त्याच पॅचच्या मापाची आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. बरोबर आपल्याला तेवढ्याच मापामध्ये पॅच बसवायचा आहे. दोन्ही पॅच सेम बसतात. डिझाईनला फिनिशिंग ही चांगली येते. आपली मार्किंग करून झालेली आहे. आता आपण गळ्यामध्ये तो पॅच बसवून घेणार आहोत. जेवढी मार्किंग केलेली आहे त्याच्यावरतीच आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. आता आपण दुसरा पॅच बसवणार आहोत. बरोबर तेवढ्याच मापामध्ये आपल्याला पॅच बसवायचा आहे.
तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. 2 पॅच आपले बसून झालेले आहेत. आपण आता पिंक कलरची क्रॉस पट्टी तयार करून घेतलेली आहे, ती आपण गळ्याला बसवून घेणार आहोत. ही पट्टी पण कशी तयार करायची ती मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. पाव इंचाचं अंतर ठेवून मी पट्टी बसवलेली आहे गळ्याला. लेसच्या जागेवरती ही पट्टी ब्लाऊजच्या पॅटर्नला खूप छान दिसते. कोणाच्या जागेवर आपल्याला पट्टीचा कोन तयार करून घ्यायचा आहे. दुसऱ्या साईडून पण आपल्याला पट्टीवरती शिलाई मारून घ्यायची आहे. आता तुम्ही पाहू शकता किती सुंदर पॅटर्न तयार होणार आहे. तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू.